आई मी आता घर खर्च देऊ शकत नाही तुला तर माहिती आहे की कि आता किती महागाई आहे आणि त्याच्यात माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि आजकाल नॉर्मल डिलेवरी होत नाही मला माझ्या पत्नीच्या डिलेवरीसाठी पण पैसे जमा करायचे आहे आणि बाळ जन्मल्यानंतर अजून कितीतरी खर्च निघून येईल मी तुझे जितके करू शकत होतो तितके केले पण आता मला माफ कर आई भावाचे हे शब्द ऐकून हैराण झाले आणि म्हणाली मोहित तू हे काय बोलत आहेस तुला तर माहिती आहे आमच्या दोघी मायलेकींचे तुझ्याशिवाय या जगात कोणीच नाही आणि आता तू पण असं बोलतोयस तर आम्ही काय करणार कुठे जाणार मोहित जर तुला तुझ्या आईची पर्वा नसेल तर निदान तुझ्या अनाथ बहिणीची तरी पर्वा कर तू आमच्यासोबत असे करू नकोस आईचं बोलणं ऐकून माझी वहिनी ही तिच्या रूममधून बाहेर आली आणि माझ्या भावाला म्हणाली मोहित मी तुला पहिलेच सांगितलं होतं की आपण हे घर सोडून निघून जाऊ कारण या घरात तुझी आई आणि बहीण आपल्याला आरामात जगू देणार नाहीत यावर माझा भाऊ म्हणाला हो मधू तू बरोबर बोलत आहेस आत्ताच सामान पॅक कर आपण आज संध्याकाळपर्यंत हे घर सोडून इथून निघून जाऊ भावाचे बोलणे ऐकून आई उठून उभी राहिली आणि म्हणाली नाही मोहित नाही असं करू नकोस तुला घरात घर खर्च द्यायचा नसेल तर नको देऊ पण हे घर सोडून न नौक जाऊ नकोस या घरात एका पुरुषाची सावली आहे एवढेच आमच्यासाठी खूप आहे ज्याच्या सहार्यावर माझी मुलगी सुरक्षित राहील तिच्यावर कोणी घाणेडी नजर टाकणार नाही यावर भाऊ म्हणाला बघाई विचार करून घे जर तुला आम्हा दोघांना या घरात बघायचे असेल तर तुम्हाला तुमचा खर्च स्वतः करावा लागेल असे बोलून मोहित निघून गेला त्याच्या पाठोपाठ पार्ट वहिनीही तिच्या रूममध्ये निघून गेली आई आणि मी तिथेच बसून ढसाढसा रडू लागलो मी माझ्या आईला मोठ्या आवाजात म्हणाली की या दोघांना घराच्या बाहेर काढून दे घर तर तुझ्या नावावर आहे ना जर हे दोघं नवरा बायको इथून चालले जातील तर आपण हे घर भाड्याने देऊन आपले खर्च भागवू शकतो आपल्याला त्यांची काय गरज आहे यावर माझ्या आईने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला तिची शपथ दिली की शांत राहा मला राग तर खूप आला होता पण मी आईमुळे शांत बसले मला चांगलंच माहीत होतं की माझी वहिनीला आम्ही दोघी माईलेकी सहन होत नव्हत्या ती तर बस आम्हाला या घरातून काढण्याच्या मागे होती वडील जिवंत असताना तिने बहुतेकदा घरात वाद निर्माण केला होता तेव्हा पण भाऊ फक्त वहिनीचीच बाजू घेऊन बोलत असे तेव्हा माझे बाबा सांगायचे की माझ्या जाण्यानंतर तुम्हा लोकांचे काय होईल मला नाही वाटत की हे दोघी नवरा बायको तुम्हाला जास्त दिवस सहन करू शकतील वडिलांच्या मृत्यूला एकच वर्ष झालं होता की भाऊने आमच्यापासून तोंड फिरवून घेतले आणि त्याने आईच्या औषधांसाठी पैसे देणे बंद केले माझी आई शुगर पेशंट होती आणि तिला थायरॉइड पण होते तिला रोज औषधं घ्यावी लागायची पण भावाने पैसे देण्यास नकार दिला म्हणून आईने पण औषधं घेणे बंद केले ज्यामुळे तिची तब्येत आता खूपच खराब झाली होती ती दिवसेंदिवस कमजोर होत होती तिला बघून माझं मन खूप रडायचं मी माझ्या आईसाठी काहीही करायला का तयार होते भावाने तर पहिलेच तोंड फिरवून घेतलं होतं आता आमच्या खाण्यापिण्याचा खर्चही तो करणार नव्हता हे त्याने स्पष्ट शब्दात सांगितले होते मी आणि माझी आई आमच्या खोलीत शांत बसलो होतो तेव्हा माझी वहिनी तिच्या रूममधून बाहेर आली आणि आवाज चढवत म्हणाली आज स्वयंपाकघरात कोणी जाणार आहे की नाही असं वाटत आहे जसे की घरात कोणाची मौत झाली असेल आणि त्याचे शोक मनवले जात आहे तुम्हाला तर माहिती आहे की मी प्रेग्नेंट आहे आणि मला आता सातवा महिना चालू आहे या दिवसात माझ्याकडून भूक सहन होत नाही आणि तुम्ही दोघी मायले की ते आरामात बसलेले आहात उठा लवकर आणि किचनमध्ये जाऊन काहीतरी खायला बनवा माझा जीव घाबरल्यासारखा होत आहे आई वहिनीचं बोलणं ऐकून उठून उभी राहिली तेव्हा मी नाही म्हणत आईचा हात पकडला आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न केला मी माझ्या वहिनीला म्हणाली वहिनी जर आम्हाला जेवण मिळणारच नाही आहे तर आम्ही जेवण बनवायचेच का आमच्याजवळ पैसे नाहीत ज्याच्यापासून आम्ही भाजी गहू वगैरे काही आणू शकू आमचा तर एकच आसरा होता माझा भाऊ आणि तो पण तुम्ही हिसकावून घेतला आणि आता आम्ही किचनमध्ये जाऊन काय करणार तुम्ही स्वतः किचनमध्ये जा आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या नवऱ्यासाठी जेवण बनवून खा यावर माझी वहिनी मला म्हणाली रिया तू खूप उद्धट होत चालली आहे सासरच्या घरी जाऊन काय करणार माहीत नाही मला तर वाटते की तू तिथे जाऊन लवकरच डिवोर्स घेऊन आमच्या डोक्यावर येऊन बसशील यावर मी म्हणाली वहिनी मला माहीत नाही मी उद्धट आहे की नाही पण तुला लाज नाही का वाटत तू एका आईकडून तिचा मुलगा हिसकावून घेतला आहे तुझ्या या वेळेवर तरी तू त्या भगवंताची भीती धर जर त्या भगवंताने तुझं तुझ्यापासून तुझं मूल हिसकावून घेतलं तर माझं बोलणं थांबवत नाही तोपर्यंत माझ्या भाऊनी माझ्याजवळ येऊन माझ्या जोरात एक कानाखाली दिली मला माहीतच नव्हतं की माझा भाऊ घरात आलेला आहे आणि त्याने माझं बोलणं ऐकून घेतलं आहे रागाच्या भरात माझा स्वतःवर ताबा सुटला होता मी माझ्या भावाच्या भीतीने थरथर कापत होते कारण आजपर्यंत माझ्यावर कोणीच हात उचलला नव्हता मी रडत रडत माझ्या रूममध्ये गेली माझी आई पण माझ्या मागे मागे आली आई मला रागातच सांगू लागली की रिया तुला लाज वाटत नाही का तू असे अपशब्द तोंडातून काढलेच कसे तुला बोलायचे होते तर तू तुझ्या वहिनीला बोलली असती पण तिच्या बाळाबद्दल तुला असे बोलायला नको होते मी आईच्या गळ्यात पडून रडू लागली आणि म्हणाली आई मला कळलंच नाही की माझ्या तोंडातून हे शब्द कसे निघून गेले मी तर फक्त वहिनीला समजवण्याचा प्रयत्न करत होती मला कुठे माहीत होतं की माझ्या या शब्दाने घरात इतक्या वादाचं वातावरण निर्माण होईल आम्ही दोघी माईले की एकमेकींच्या गळ्यात पडून रडत होतो तेवढ्यात भाऊ पण खोलीत आला आणि म्हणाला आई जर हे रडणं संपलं असेल तर स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी जेवायला बनव माझ्या बायकोला भूक लागली आहे हे ऐकून आई आईने तिचे डोळे पुसले आणि हो हो मोहित म्हणत पटकन स्वयंपाकघरात गेली मला वाटलं होतं की कदाचित माझ्या भावाचं आणि वहिनीचं मन बदललं असेल आणि म्हणूनच त्यांनी आईला सर्वांचे जेवण बनवायला पाठवलं असेल पण त्यांनी तर फक्त दोनच लोकांचे जेवण बनवायला सांगितलं होतं मी माझ्या भावाच्या भीतीने खोलीतून बाहेरच निघत नव्हती मलाही खूप भूक लागली होती मी आईची वाट बघत होती की कधी आई जेवण घेऊन येईल पण जेव्हा आई खोलीत आली तेव्हा तिचे हात खाली होते हे बघून मी हैराण झाली मी आईला विचारले आई जेवण कुठे आहे तेव्हा ती म्हणाली अरे बेटा मी दिवसभर स्वयंपाकघरात काम करत आहे मला दोन घास खायला मिळाले नाहीत तर तुला कुठून भेटणार इतकं काम जर मी दुसऱ्याच्या इथे जाऊन केलं असतं तर निदान दोन वेळेचं जेवण तरी मिळालं असतं असं बोलत आई रडत रडत खाली बसली मी आईजवळ जाऊन आईला विचारले आई तुला भूक लागली आहे का तेव्हा आईने होकार आरती मान हलवली हे बघून माझं मन भरून आलं मी आईला म्हणाले आई, आई तू काळजी करू नकोस मी करते काहीतरी एवढे सांगून मी खोलीच्या बाहेर पडायला लागले तेव्हा आईने मला अडवले आणि म्हणाली हे बघ रिया आता अजून माझ्यासाठी काही संकट उभे करू नकोस आईने माझ्यासमोर तिचे दोघे हात जोडले होते तेव्हा मी आईला म्हणाली आई, आई तू चिंता करू नको मी असं काहीच करणार नाही असं म्हणून मी घराबाहेर पडले आणि शेजारच्या पूनम काकूंकडे गेले पूनम काकू माझ्या आईच्या चांगल्या मैत्रीण होत्या मी त्यांचा दरवाजा ठोठावला तेव्हा पूनम काकूंनी दरवाजा उघडला आणि मला बघून म्हणाल्या अरे बेटा तू एवढ्या रात्री इथे काय करतेस तेव्हा मी म्हणाली आंटी मला खूप भूक लागली आहे आमच्या घरात खायला काहीच नाही तुमच्याजवळ थोडे जेवण असेल तर मला द्या माझे बोलणे ऐकून पूनम काकूंच्या डोळ्यात अश्रू आले त्या म्हणाल्या की तुझ्या घरात खायला काहीच नाही याच्या पहिले तर असे कधीच घडले नव्हते तेव्हा मी त्यांना सांगितले की माझ्या भावाने आमच्या दोघी मायलेकींचे खर्च देण्यास मनाई केली आहे आई आईने दिवसभर स्वयंपाकघरात काम केले पण तरीसुद्धा तिला दोन घास खायला दिले नाही हे ऐकून आंटीने पटापट गरम पोळ्या बनवल्या आणि भाजीही दिली मी ते जेवण घेऊन आईजवळ आली आई माझ्या हातात जेवण बघून खूप खुश होती आई मला म्हणाली मुली तू विनाकारण माझ्यासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरवले तेव्हा मी म्हणाले आई जेव्हा आपण आपल्याच लोकांपासून बेइज्जत झालो आहोत तर दुसऱ्यांपासून मदत घेण्याने कसली लाच यावर आई म्हणाली रिया मला तुझ्या याच स्वभावाची खूपच भीती वाटते तू माझ्यासाठी अजून पुढे काही संकट उभं करू नको म्हणजे झालं तुझ्या भावाने तर आता मला खूप दुःख दिले आहे पण तू तरी त्याच्या पाऊलावर पाऊल टाकून चालू नकोस आईचं हे बोलणं ऐकून मी शांत बसले दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मांटी आमच्या घरी आली आणि तिने आईच्या हातात पाच हजार रुपये दिले आईने ते पैसे घ्यायला मनाई केली पण पुन्हा मांटीने शपथ देऊन ते पैसे आईला दिले आणि हे पैसे भेट आहे असे समज म्हणून सांगितले मग आईने पण ते पैसे ठेवून घेतले पुन्हा मांटे गेल्यानंतर आईने बाजारात जाऊन पीठ भाजी वगैरे स्वयंपाकाचे सामान आणले आणि जेवण बनवले त्यावेळेस माझी वहिनी तिच्या रूममध्ये जेवणाची वाट बघत होती तिला असं वाटत होते की कधी जेवण येईल आणि मी खाईल पण मी आज आईला सांगून दिले होते की दुनिया इकडच्या तिकडे झाली तरी चालेल पण तू आज भाऊ आणि वहिनीचं जेवण बनवणार नाही आई मला म्हणाली की रिया मी मजबूर आहे तू असे बोलू नकोस तेव्हा मीही आईला सांगितलं आई तू जर मजबूर आहेस तर मी पण मजबूर आहे आणि मी माझी शपथ आईला दिली तेव्हा आई शांत करून तिथेच बसली मी आईला सांगितले की बाबा किती चांगले व्यक्ती होते आणि तू त्यांची पत्नी आहेस तू स्वतःला असं हारू देऊ नकोस नाहीतर ही दुनिया तुला पायाखाली चिरडून निघून जाईल माझ्या बोलण्यावर आई शांत बसली मग थोड्या वेळाने भाऊ आणि वहिनी दोघेही आमचे दार ठोठवू लागले मी आईला दरवाजा उघडण्यास मनाई केली पण थोड्या वेळानंतर आवाज जास्तच वाढला म्हणून आईने उठून दरवाजा उघडला तेव्हा भाऊ खोलीत आला आणि त्याने एकामागे एक माझ्या कानाखाली द्यायला सुरुवात केली आणि म्हणाला आई मी तुला चांगलाच ओळखतो तू अशी बाई नाही आहेस की जी स्वतःच्या सुनेबरोबर भांडण करेल पण मला माहीत आहे की रियाज तुला काहीही करण्यापासून अडवत असते भावाचे बोलणे ऐकून आज माझाही स्वतःवरचा ताबा सुटला आणि मीही त्याला म्हणाले की तुला लाज वाटत नाही तू तु फक्त तुझ्या बायकोचेच ऐकत असतो तुला तुझ्या जबाबदारींची काहीच परवा नाही तू तर फक्त तुझ्या बायकोच्या मागेच वेडा झाला आहेस हे ऐकून माझ्या भावाने परत माझ्या एक थोबाडीत मारली माझी आई हे शांतपणे पाहत उभी होती मी आईला म्हणाले आई तू माझ्या बाजूने एकही शब्द बोलत नाहीस तुलाही तुझ्याच मुलाची योग्य वाटते असं मला वाटत आहे आता मला या घरात राहायचंच नाही असं म्हणत मीने माझी छोटी बॅग घेतली आणि घराबाहेर पडले मी रडत रडत रस्त्यावर चालत होते तेव्हा मला मागून कोणीतरी येत असल्याचा त्यांचा पाऊलांचा आवाज आला मी मागे वळून पाहिले तर माझी आईच होती तीही रडत रडत माझ्या मागे येत होती मी तिला विचारले की तू माझ्या मागे का आलीस ते तुझं हक्काचं घर आहे बाबांनी मरण्याआधी ते घर तुझ्या नावावर केलं होतं आणि ते घर सोडून तू का निघून आलीस यावर आई म्हणाली मी माझ्या मुलीला असे एकटे कुठेही जाऊ देऊ शकत नाही तू आधी मला सांग की तू कुठे जात होतीस तेव्हा मी तिला म्हणाले की मी मावशीच्या इथे जात आहे माझं बोलणं ऐकून आईच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती म्हणाली की आपल्या दुःखामध्ये मी इतके गुंतून गेली होती की मला माझ्या बहिणीची आठवणच पडली खरंच ती एक चांगली बाई आहे ती आपल्याला त्यांच्या घरी नक्कीच आसरा देईल मग मी आणि आई आम्ही दोघेही मावशीच्या घरी गेलो आणि त्यांना सगळी कहाणी सांगितली मावशी ही आमच्या येण्याने खुश होती काकांनाही आमच्या येण्याने काही आक्षेप नव्हता उलट त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही हे घर तुमचंच आहे असं समजून राहा माझी मावशी हॉस्पिटलमध्ये हो मा नर्स होती ती सकाळीच कामावर निघून जायची आणि घरात काम करण्यासाठी नोकर ठेवले होते आम्ही दोघी मायले की मावशीच्या घरी अगदी आरामात राहत होतो आता इथे राहून आम्हाला आठवडाभर झाला होता मग काही दिवसांनी मावशीची तब्येत जरा बिघडली पण मावशीला दवाखान्यातून सुट्टी घेऊन घरी राहता येत नव्हते जर मावशीने रजा मागितली असती तर त्यांना त्यांची नोकरी गमवावी लागली असती या विचारानेच मावशी खूप अस्वस्थ राहत होती मावशी मला म्हणाली की जर माझी नोकरी सुटली तर मी काय करणार कारण मावशीला मुलं बाळ नव्हते ती तिचे संपूर्ण दिवस दवाखान्यातच घालवत असे मग याबद्दल मी मावशीला विचारले की थोड्या दिवस मी तुझ्या जागेवर कामाला गेले तर चालेल का हे ऐकून मावशीलाही आनंद झाला आणि ती म्हणाली की मी डॉक्टरांना विचारून मग तुला सांगते दुसऱ्या दिवशी मावशीने डॉक्टरांना विचारले तर डॉक्टर पण हो म्हणाले आणि मग मी मावशीच्या जागेवर नर्स म्हणून हॉस्पिटलमध्ये कामाला येऊ लागले पण कामावर येण्याआधी मावशीने मला एक गोष्ट सांगितली बघ रिया दुनिया इकडच्या तिकडे झाली तरी चालेल पण तू कोणत्याही मोठ्या डॉक्टरांकडून पैसे घ्यायचे नाहीत आणि गरजेशिवाय कोणाशी बोलायचे नाही, नाही। मावशीची ही गोष्ट मीने मनाशी गाठ बांधून घेतली आणि कामावर जाऊ लागले मी तिथे फक्त माझ्या कामाशी काम ठेवायचे माझ्याबरोबर एक सिनियर नर्स होती जी मला माझे काम समजवायची पण माझ्यावर जास्त कामाचा लोड नव्हता कारण मला त्या कामाबद्दल जास्त काही एक्सपिरियन्स नव्हता मला फक्त पेशंटची काळजी घेण्याचे काम होते जर पेशंटची हालत जास्त बिघडायला लागली तर मी लगेच डॉक्टरांना बोलवून आणायची असेच करता करता खूप दिवस निघून गेले एक दिवस एक सुंदर नर्स माझ्याजवळ येऊन बसली आणि मला म्हणाली की तू खूप उदास दिसत आहे तिच्या विचारण्यावर मी तिला माझी सगळी हकीकत सांगितली त्यावर ती म्हणाली की तू छोटी मोठी नोकरी शोधून घे मुली जर त्याच्या पायावर उभ्या राहिल्या तर त्या मजबूत बनतात किंवा तुझी मावशी जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये येत नाही तोपर्यंत तू तिच्या जागेवर राहून काही पैसे जास्त कमवू हो शकतेस मी तिला विचारले हे शक्य आहे का तेव्हा ती म्हणाली हो अगदी सहज तुला फक्त लेबर रूमची सफाई करावी लागेल त्याचे मी तुला जास्तीचे पैसे देईल कारण तिथली जी नर्स आहे ती सुट्टीवर आहे तिच्या जागेवर तू काम कर आणि जास्त पैसे कमव हो। मलाही त्या नर्सचे म्हणणे पटले आणि मी तिची ही ऑफर कबूल केली पण मी ही गोष्ट घरी मावशीला किंवा आईला सांगितली नाही आणि रोज लेबर रूमची साफसफाई करू लागली मला त्या रूममध्ये फक्त एवढंच काम होतं की तिथे कचऱ्याच्या पिशव्या असायच्या त्या मला बाहेर फेकायच्या होत्या त्या बदल्यात मला दोन हजार रुपये मिळायचे थोड्याच दिवसात माझ्याजवळ वीस हजार रुपये जमा झाले होते मी खूप आनंदात होते एवढ्याशा कामाच्या बदल्यात मला इतके पैसे मिळाले होते पण या गोष्टीचा विचार करायला मी मजबूर झाले की त्या पिशव्यांमध्ये असे काय होते की ज्या पिशव्यांना ती नस मला चोरीने फेकण्यास सांगायची आणि आता रोजच माझं काम जास्तच वाढत चाललं होतं आणि त्या कचऱ्याच्या पिशव्यांना उचलायला तिथे खूप मोठी आणि सुंदर गाडी येत असायची ती गाडी मला कचरा गाडी बिलकुल वाटली नाही त्यामुळे मला आता ही गोष्ट थोडी विचित्र वाटू लागली होती मी विचार केला की नक्कीच यामध्ये काही ना काही रहस्य असेल त्यामुळे मी ती कचऱ्याची पिशवी उघडून बघितली तर त्याच्यामध्ये खूप महागाची औषधे होती मी जिथे काम करत होते ते सरकारी रुग्णालय होते जिथे गरिबांवर मोफत उपचार केले जात होते पण काही दिवसांपासून दवाखान्यात औषधे व लसी कमी पडू लागल्याच्या बातम्या येत होत्या सिनियर डॉक्टरांना वाटले की पेशंट खूप यायला लागले आहेत त्यामुळे सगळी औषधं संपली आहेत आता मी बघितले होते ती औषधं कमी का पडत होती ती हॉस्पिटलकडून मोफत दिली जात होती उलट प्रिस्क्रिप्शन करून रुग्णांना दिली जात होती ज्याची औषधे वगैरे लिहिली जायची जे लोकांना स्वतः विकत घ्यावे लागत होते आता मला सगळा खेळ समजला नर्स मला बेकायदेशीर काम करायला लावत होती ती बाहेर औषधं आणि इंजेक्शन पाठवायची एका मागून एक गाड्या येत होत्या आणि तेही औषधं घेऊन जायच्या खात्रीने ही औषधे इतर ठिकाणी विकून लाखो रुपये कमावले जात होते त्यामुळे अनेक गरीब लोक अडचणीत आले होते मी ठरवले की मला हे अवैध काम करायचे नाही त्या पारिचारिकेच्या या बेकायदेशीर कामाला मी पाठिंबा देणार नाही अशी शपथ मी घेतली होती मी हिम्मत दाखवून वरिष्ठ डॉक्टरांकडे गेले तेही हे सर्व ऐकून आश्चर्यचकित झाले सुरुवातीला त्यांनी हे कोणाला सांगण्यास नकार दिला होता मग मी त्यांना पुरावा दिल्यावर त्यांनी माझे आभार मानले आणि मला सांगितले की तू आता ही गोष्ट उघड करू नकोस मी तिला पोलिसांच्या ताब्यात देईन असे वरिष्ठ डॉक्टर म्हणाले त्या परिचारिकेकडून औषधे आणि इंजेक्शन्स वगैरे जप्त करण्यात आले होते मी डॉक्टरांना मदत केली होती आणि सरकारी औषधे विकण्याचा धंदा उघड केला होता म्हणूनच मला रुग्णालयातील लोकांकडून पन्नास हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आणि त्याचवेळी मला नर्सची ऑफर मिळाली जेव्हा माझ्या मावशी आणि आईला मी हे सांगितलं तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला मग आई म्हणाली आता आपण आपल्या घरी परत जाऊ कारण आता आपल्याकडे इतके पैसे जमा झाले आहेत की आपण आरामात जगू शकू आता मावशी पण बरी होती म्हणून ती परत दवाखान्यात जाऊ लागली आम्ही आई आणि मुलगी आमच्या घरी परतलो होतो मी माझ्या शहरात नर्सचा कोर्स करू लागले होते भाऊ आणि वहिनी आमच्या येण्याने काळजीत पडले होते वहिनीची शेवटची वेळ चालू होती पण या दिवसातही तिने आमच्याशी भांडण सोडले नाही पण आता मी माझे काम करायचे त्यामुळे मला त्यांची अजिबात पर्वा नव्हती आईनेही भावाला स्पष्ट सांगितले होते की मोही तुला हे घर सोडायचे असेल तर तू जाऊ शकतोस आता मला तुझी गरज नाही हे ऐकून भाऊ घाबरला कारण एवढ्या महागाईच्या जमान्यात घराचे भाडे देणे सोपे नाही म्हणून त्याने निष्पाप बनून आईची माफी मागायला सुरुवात केली मला समजले होते की याआधी त्याने आमचा खर्च उचलावा लागू नये म्हणून घर सोडण्याचे नाटक रचले होते घर सोडण्याचा त्याचा कोणताही विचार नव्हता मी जेव्हा कमवायला लागले तेव्हा माझे भाऊ आणि वहिनी माझ्या मागे पुढे फिरत असत मी त्यांनाही माफ केले कारण माझ्या आयुष्यात कोणत्याही अनावश्यक गोष्टींना स्थान नव्हते तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद